गेल्या 2 दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात जो मुसळधार पाऊस पडत होता त्या पावसामुळे कोयनेच्या परिसरातही प्रचंड मोठा पाऊस पडला. त्याचा निसर्ग या ठिकाणी कृष्णा नदीत आला, त्यामुळे दुर्दैवाने पुन्हा एकदा ही पुराची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. सांगली शहरात काल दुपारपासून थोडंसं पाण्याची पातळी वाढली. ती वाढण्याचं कारण म्हणजे कोयनेचा निसर्ग होता, ज्याला आपल्या सांगली शहरामध्ये पोचण्याकरता जवळजवळ 17 ते 18 तास लागतात आणि म्हणून थोडंसं अपेक्षित होतं. या दृष्टीने कालच जिल्ह्याच्या प्रशासनाने महापालिकेच्या प्रशासनाने अत्यंत चांगलं काम केलं, पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आणि बारकाईने लक्ष ठेवून जी पूरेषेखाली असणारी घरं किंवा दुकानं होती त्यातल्या लोकांना आधीच बाहेर काढलेलं होतं, त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी त्यांचं उत्तम जेवणाची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मला खात्री की आता आज पावसाची उघडकी आहे, पुण्याच्या परिसरातील पाऊस कमी आहे आणि म्हणून थोडंसं डिस्चार्ज जरी झाला तरी मला वाटतं आज दुपारनंतर पाण्याची पातळीही थोडीशी कमी होईल चांगल्या पद्धतीने. त्याला अनेक कारणं आहेत खरं, त्याला काही भौगोलिक क्षेत्रातली कारणं आहेत. कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे की नदी काठ असणाऱ्या गावांमध्ये आता बांधकामांचं प्रमाणही गेल्या काही अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणून ही नैसर्गिक कारणं सुद्धा काही आहेत, त्याच्यामुळं हे थोडंसं पाणी जे उमलं जातं जे त्याला वाट मिळत नाही भार पडण्याची, त्यामुळे हे थोडं पुराचा फटका सोसावा लागतो. अनेक गोष्टी आहेत, मी त्यावर आज बोलत नाही. आज आमच्या दृष्टीने प्रशासन म्हणून सरकार म्हणून लोकांना सुरक्षित जागे नेणं आणि त्यांना उत्तम जेवणाची राहण्याची सोय करणं, करोनाचाही प्रादुर्भाव होय त्यांची तपासणी जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी साहेबांसोबत आहेत, त्यांच्याकडनं फार बारीक काळजी घेतली जाते आणि त्यांच्या आरोग्याची तपासणीही या ठिकाणी केली जाते जेणेकरून करोनाचाही प्रादुर्भाव पसरू. माझी परमेश्वरा प्रार्थना आहे की पुराचा त्रास हा लोकांना होतोय, घरात पाणी शिरलं, शेतीचंही नुकसान झालेलं आहे, काही व्यावसायिक व्यापाऱ्यांचंही नुकसान झालंय, की हे हा नुकसान अधिक पुढे जाऊ नये. मला खात्री की पातळी कमी झाल्या पण लोकांनी परत जाण्याची घाई करू नये अशी माझी विनंती राहील. 2 दिवस आपण सगळं बघूयात आणि मग प्रशासनाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं.